जाणकारी न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण कृषी क्रांती या कार्यक्रमात पाहणार आहोत टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याच्या सच्छिद्र पाईपद्वारे क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाचा आढावा. गुरुदत्त साखर कारखाना शिरो तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना मानला जातो. कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवाशी भगवानराव घाडगे यांनी तालुक्यातील बहुजन समाजातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा, त्याचसोबत ऊस शेती चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपले बहुमूल योगदान दिले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र विद्यमान चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी एक पाऊल पुढे उचलून साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात रूपता व स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचाच एक भाग म्हणजे कारखान्याचे सुरू केलेली सच्छिद्र पाईपद्वारे क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम. शिरो तालुका हा राज्यातील सर्वात सधन तालुका मानला जातो, पण सध्या या तालुक्यात क्षारपड जमिनीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शिरो तालुक्यात जमिनीचे एकूण क्षेत्र 50,300 हेक्टर इतके आहे, पण यापैकी सध्या साधारणतः 8,000 एकर क्षेत्र 100% क्षारपड झाले आहे, पण 15,000 एकर क्षेत्र हे 50% क्षारपड झालेले आहे. त्यामुळे तालुक्यातील जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व क्षारपड झालेली जमीन पुन्हा पिकाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच शिरो तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकीतून क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सच्छिद्र पाईपद्वारे क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे. आता आपण पाहिलं की राजगोंड पाटील साहेबांनी जी झालेली क्षारपड जमीन आहे, 20 वर्षापूर्वी अशा प्रकारची ही क्षारपड जमीन त्यांची होती, पण गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जमीन कशा पद्धतीने चांगली केली हे आता आपण पाहूया. कारखान्याच्या माध्यमातून मी त्या जमीन सुधारणा योजनेत मी भाग घेतला. कारखान्यामार्फत मला बँकेचं प्रकरण करून मिळालं, बँकेला हमीपत्र दिलं गेलं, मला बिनव्याजी रक्कम मिळाली. मी हे ताबडतोब JCB लावला, पायपा आणून घेतल्या, पायपा लावल्या, पायपाचे जमिनीत पायपा घालत असताना मला इंजिनियर लोकांचे सहकार्य मला कारखान्यामार्फत झालं. बरेचसे सहकार्य मला ते कारखान्यामार्फत झाल्यामुळं मी हे करू शकलो. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गावात बरेचसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगितलं की गुरुदत्त कारखान्याच्या मार्फत तुम्ही भाग घेऊन ह्या जमीन सुधारण्याच्या योजनेत भाग घेऊन तुम्ही चांगले पीक आणू शकता. पूर्वी माझी तशी जमीन बघितली, आता माझे पीक बघा. मी जे घातलेलं माझं भांडवल आहे हे मी 100% मी 2 वर्षात माझं अकाउंट माझं क्लोज होते एवढं मी सगळ्यांना सांगितलं, मी माझ्या मित्रांना सांगितलं. कारखान्याचं सहकार्य झाल्यामुळे एवढं मोठं धाडस करू शकलो मी. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा समज असा झाला आहे की आता आपली जमीन पूर्ण बाद झाली, ह्या जन्मात कधी आता ती पिकणार नाही असे शेतकऱ्याचा गैरसमज झाला आहे. पण जमीन पिकाऊ जर प्रयत्न केलं, जर आपण जर जमीन सुधारण्यात भाग घेऊन जर ताग ढेंच्या किंवा जमीन वळवायचं, जमिनीत फेरपालट करायचं आणि ते सच्छिद्र पाईप घालून घेतले की पीक फार चांगलं येते. त्याचं उदाहरण म्हणजे माझ्या शेतात तुम्ही आता ऊस बघू शकता. भाग घ्या, कारखान्याकडनं एकरा सबसिडीसुद्धा माधवराव घाटकांनी जाहीर केलेली आहे, त्या सबसिडीचा बी लाभ घ्या आणि पाईप घालून आपल्या जमिनीत दुरुस्त करून घ्यावं, चांगली पिकं येतात. मी पुढच्या वर्षी क्षारपड जमिनीत हळदसुद्धा घेणार आहे. क्षारपड जमिनीबाबत गुरुदत्तचे शेतकरी यांनी कसे नियोजन केले ते आपण पाहूया. ही क्षारपड जमीन तुमची झालेली आहे, ही क्षारपड जमीन नेमकी कशी झालेली आहे हे तुम्हाला कसं समजलं आणि तुम्ही त्यासाठी काय केलं? आम्ही पाईप सला पहिला मी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण हे गुरुदत्त माझ्याकडे पाठवून दिलं आहे. मी करायला गुरुदत्त शुगर्सवाल्याकडे त्यांचा रिपोर्ट आल्यावर आमचं असं क्षारपड जमीन होत चाललं, म्हणजे क्षार जमिनात जास्त आहे, क्षार जमिनात जास्त आहे, त्याच्यामुळे आमचं पुढं आमचं शेत खराब होऊ शकतोय म्हणून मी आमचं रिपोर्ट कवा आलं बघा साहेब गुरुदत्त शुगरवाल्याकडनं पाणीचं आणि मातीचं. त्यावेळी आम्ही त्यांचं कलाकण्याकडे जाऊन त्यांचा साहेबांचा सल्ला घेऊन आमचं पुढं ही क्षारपड जमीन होऊ नये म्हणून आत्ता झालं की नाही ह्याच्या पुढं जास्त होऊ नये म्हणून आम्ही त्यांचं सहकार्य मिळून चर्चा करून आम्ही हे पाझर लाईनचं मी क्षारपड जमिनीचं हे मी अभियान चालू केलं आहे. पहिल्यांदा तुम्ही माती पाणी परीक्षण केल्यामुळे तुम्हाला ते समजलं हे आपल्याला क्षारपड होत चाललेलं आहे, काय कमी आहे काय नाही म्हणून ते माती परीक्षणवाले आम्ही सल्ला दिल्यावर आम्ही पुढचं काम निर्णय घेतला. आणि आता ती जमीन खूप चांगल्या पद्धतीने आता तर पिकाव चालू आहे, काय अडचण नाही. आता पुढच्या वर्षी आम्ही आणि खोडवा निडो गेल्यावर आमचं ते माती परीक्षण केल्यावर आमचं काय फरक झाला आणि काय होणार आहे ते आम्हाला कळणार आहे 100%. आणि ते जमीनच खाली आणि काय कमी आहे ते पण आम्हाला कळाला, नात्र असू दे काय असू दे आणि कार्बोरेट काय त्यांचं हे असू दे, ते माती परीक्षण केल्यावर आम्हाला काय कमी आहे काय नाही कळालं आम्हाला.
गुरुदत्त कारखान्याच्या शेती विभागातील अधिकारी आणि मदतनीस शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन मदत करतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी होतो. नमस्कार, मी चंद्रकांत पाटील, शेती मदतनीस, श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड, टाकळीवाडी. श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी यांच्या ऊस विकास योजनेमार्फत भरपूर योजना राबवलेल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे शारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. सुरळ तालुक्यातील बहुतांशी जमीन ही शारपड होत चाललेली आहे. ह्या शारपड जमिनी आपल्याला चांगल्या प्रकारे कसे परत आपल्या हाती येतील त्या दृष्टीने श्री गुरुदत्त शुगर्सने शारपड जमीन कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमाचा जास्त शेतकऱ्याने लाभ घेऊन आपल्या जमिनीचे आरोग्य कसे चांगले राखता येईल हे बघितले पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनी चांगल्या ठेवूया. शारपड जमीन सुधारणेसाठी गुरुदत्तचे ऊस विकास विभागामार्फत कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. शिरोळ तालुक्यातील शारपड जमिनीचे नेमके क्षेत्र किती आहे याची माहिती आपण गुरुदत्तचे मुख्य शेती अधिकारी विजय जाधव यांच्याकडून घेऊया. यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी या कारखान्यामध्ये मी गेले 8-10 वर्ष काम करतोय आणि काम करत असताना बरेच अनुभव आले. आदरणीय चेअरमन साहेब आमचे माधवराव गाडगे साहेब, आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्या योजनेचाच एक भाग म्हणून आजची जी परिस्थिती शिरोळ तालुक्याची मी बघायला लागलो आहे की शारपड जमिनीचा फार मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. आणि शारपड जमिनीमध्ये शिरोळ तालुक्यातलं बघितलं तर जवळपास 1,25,000 एकर एवढं क्षेत्र शिरोळ तालुक्याला लाभलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 60,000 एकरावरती ऊसाची लागवड आहे आपल्याकडे. आणि आता जो अभ्यास केला आपण तालुक्याचा 53 गावापुरता जरी अभ्यास केला तुम्हाला ते जवळपास 10,000 एकर क्षेत्र शारपड बनलेलं आहे आणि 15,000 क्षेत्रफळ एक शारपड होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे आता अंशतः शारपड झालेलं आहे क्षेत्र ते आणि 15,000 क्षेत्रफळ शारपड होणार आहे. म्हणजे बघितलं तर जवळपास 60% क्षेत्र हे शिरोळ तालुक्याच्या शारपडच्या भागामध्ये आत्ता पोझिशनमध्ये आहे. म्हणजे हा फार मोठा भयानक प्रश्न शिरोळ तालुक्याला भविष्यात उद्भवणार आहे. गुरुदत्त कारखान्याच्या पाईपद्वारे शारपड जमीन सुधारणा कार्यक्रम नेमका कसा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. याच्यासाठी आदरणीय आमचे चेअरमन साहेब माधवरावजी गाडगे साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून की शारपड जमिनीसाठी काय करता येईल ह्याच्यासाठी बरेच प्रयत्न करून आज आम्ही शारपड सुधारणा जमीन कार्यक्रम गुरुदत्त शारपड सुधारणा जमीन कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे ग्रुप करून त्याच्यामध्ये शेतकरी कारखाना आणि बँक अशा पद्धतीचं आम्ही ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करून शेतकऱ्याला सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामध्ये त्याला कर्जाची उपलब्धता कारखान्यामार्फत करून दिली जात आहे, बँक गॅरंटी त्याला कारखाना देत आहे. त्यासाठी आपण सचित्र पाईपिंगचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण दानवडला तो आता प्रयोग यशस्वी केलेला आहे. दानवडमध्ये आपले जे आर पाटील साहेब आहेत त्यांच्या शेतावरती हा प्रयोग झालेला आहे. राजापूरमध्ये मगदूम म्हणू आहेत त्यांच्या शेतावरती आपण केलेलं आहे. चितवाडमध्ये स्वतः चेअरमन साहेबांच्या शेतावरती आम्ही शारपडीसाठी काम केलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम झालेलं आहे आणि तेथे सक्सेस झालेलं आहे. आज तुम्ही जर त्या शेतात गेलं तर तुम्हाला ते बघायला मिळेल की ते इतक्या चांगल्या पद्धतीने हे काम हाती घेतलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारखान्याच्या कार्यस्थळावर अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये सेंद्रिय खत जे शारपड जमिनीसाठी आज उपयुक्त आहे. शारपड जमीन होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पाण्याचा व खताचा अतिरिक्त वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात असे मत यावेळी शेती अधिकारी विजय जाधव यांनी व्यक्त केले. शारपड जमीन का व्हायला लागली? बेसुमार वापर, पाण्याचा वापर, बेसुमार रासायनिक खतांचा वापर, पेस्टिसाइड, विडिसाइड, काही भाग आपला भाजीपाल्याचाही भाग आहे शिरोळ क्षेत्रामध्ये, याचं सगळं आणि पाण्याचा वापर याच्यामुळे जमिनी फार खालावत चाललेला आहे. जवळपास पीएच आता 8 पीएचकडे आपल्या जमिनीचा रेशो चाललेला आहे. ह्याचा काहीतरी एक भाग म्हणून आदरणीय चेअरमन साहेबांनी सेंद्रिय खताचा प्रकल्प गेली 8 ते 10 वर्ष उभा केलेला आहे आणि गेली 10 वर्षापासून हा प्रकल्प उभा केल्यानंतर आणि या 5 वर्षामध्ये आम्ही त्या मोठ्या प्रमाणात ग्रीप घेतलेले आहे. कंपल्सरी आम्ही शेतकऱ्यांना तिथं सेंद्रिय खत वापरायला सांगितलेलं आहे. त्याशिवाय जमिनीचा पोत सुधारणार नाही. ज्या शारपड जमिनी व्हायला आहेत त्याचं थोडंसं विभाजन करायचं चाललेलं आहे. आमचं 25% आम्ही भागामध्ये रासायनिक खतांचा मारा कमी केलेला आहे. जे आमचे 12,000 शेतकरी आहेत त्यांना आम्ही हा डोस कंपल्सरी सेंद्रिय खत द्यायला लागलेलं आहे, बायोफर्टिलायझर द्यायला लागलेलं आहे, जेणेकरून तुमच्या जमिनी तुमच्याजवळ शाबूत राहावा, येणाऱ्या पिढीला त्याचा उपयोग व्हावा असं आदरणीय चेअरमन साहेबांचं एक स्वप्न आहे. नाहीतर आज जर ही परिस्थिती बघितली तर भयानक परिस्थिती शिरोळ तालुक्यामध्ये उद्भवत आहे. ऊसाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा मारा करतात.
त्यामुळे कॅन्सर सारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत व त्याचा आरोग्यावर देखील वाईट परिणाम होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. जवळपास 10,000 कॅन्सरचे पेशंट आज शिरूर तालुक्यामध्ये आहेत. आपल्याला दिसतात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कॅन्सर असणारा भाग म्हणलं तर शिरूर तालुका म्हणून आज ओळखलं जातं. तर त्याचे हे दुष्परिणाम परिणाम आणि भयानक परिस्थिती उद्भवली. त्यासाठी चेअरमन साहेबांनी आमच्या जो राबवलेला एक सरपट जमीन सुधारणा कार्यक्रम त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी 1,00,000 रुपयेपर्यंत त्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्याला सरपट जमीनचे सच्छिद्र पायपिंगचं काम करून देत आहे. सरी काढून देण्याचं काम चालू आहे. त्याच्या पद्धतीनं त्याच्या टाईपमध्ये त्या बँक शेतकरी आणि कारखाना असं तीन पद्धतीने टाईप करून आम्ही तो अजून 10 वर्षापर्यंत त्यांना तो ऊस आणि ते रान आपलं व्यवस्थित चालवायचं ह्या पद्धतीनं आम्ही तो कार्यक्रम आखलेला आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सबसिडीही आदरणीय चेअरमन साहेबांनी डिक्लेअर केलेली आहे. ते त्यावेळेला आपल्याला त्यावेळेला ती माहिती मिळेल. शार्पड जमिनीसारख्या संवेदनशील विषयाला कायमचे हद्दपार करण्यासाठी गुरुदत्त साखर कारखान्याचा सच्छिद्र पाईपद्वारे जमीन सुधारणा कार्यक्रम निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे व तालुक्यात अनेक शेतकरी आपल्या क्षारपड झालेल्या जमिनी सुधारण्यासाठी गुरुदत्त साखर कारखान्याच्या या अभिनव योजनेत भाग घेत आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.